नमस्कार विद्यार्थ्यांनो, मागील तासामध्ये आपण धातुविज्ञान या उपघटकामधील धातूंचं संहतीकरण, निष्कर्षण आणि शुद्धीकरण कसं करायचं त्याबद्दल आपण माहिती घेतलेली आहे. आता आपण धातूंचं क्षरण कसं होतं त्याबद्दल आपण माहिती घेणार आहे. आता क्षरण म्हणजे पर्यावरणातील होणारा ऱ्हास असतो आणि हे एक धोक्याचं पण असतं. कारण का, उदाहरणार्थ एखादा धातू लोखंड, आता लोखंडाचं क्षरण झालं तर बऱ्याचशा अडचणी निर्माण होतात. कारण लोखंडापासून आपण इमारती, वाहनं, घर इत्यादी बऱ्याचशा वस्तू आपण त्याच्यामध्ये लोखंडाचा वापर करत असतो. तर लोखंडी वस्तू गंजणे हे आपलं एक आर्थिक नुकसान आहे आणि ते नुकसान टाळण्यासाठी आपल्याला क्षरण प्रतिबंध करणं गरजेचं असतं. तसे लोखंडी वस्तू गंजणे, आता ती कशी गंजते? आता लोखंडी वस्तूचं जर आपण पाहिलं तर गंजलेली साखर दंड आहे. आता याचं रंगाचा जर आपण विचार केला तर हा तांबूस रंगाचा असा पदार्थ दिसत असतो. त्याचं रेणूसूत्र आहे Fe2O3 × H2O. हे लोखंड गंजल्यानंतर झालेलं, म्हणजे आता ओ आलं म्हणजे याचं दमट हवेबरोबर अभिक्रिया झालेली असते आणि याच्यामुळं लोखंड गंजत असतं. तसे दुसरं तांब्याचं क्षरण, आता तांब्याचं क्षरण, आता तांब्यापासून आपण पुतळे वगैरे ह्या गोष्टी तयार करत असतो, तसेच बाकीच्या गोष्टी पण असतात. तर तिथं त्याला हिरवा रंग आले. इथं सांगितलेलं आहे पहा, 300 वर्षापूर्वी तांब्यापासून बनवलेले स्वतंत्र देवीचा पुतळा हा हिरवट रंगाचा झालेला आहे. म्हणजे आता हा हिरवट रंगाचा म्हणजे हा काय झालेला आहे, तिथं एक हिरवट रंग म्हणजे कोणता, तर कॉपर कार्बोनेटचा असतो आणि हा विषारी पण असतो. हा तर विषारी पण असतो. तसे त्याच्यामुळं तांब्याचे कळकळणे हे होत असतं आणि हे होण्याचं मुख्य कारण म्हणजे दमट हवेतील कार्बन डायऑक्साईड असतं. तसे आपल्याला चांदीचं क्षरण कसं होतं त्याबद्दल जर पाहिलं तर इथं काळे पडलेले भांडे आहेत चांदीचं. आता हे काळे पडलेलं, आता हा काळच का पडला, हा हिरवा का नाही झाला, तर त्या ठिकाणी तिथं चांदीचं हवेशी संपर्क झाल्यानंतर तो काळसर थर तयार झालेला आहे. त्याचं रेणूसूत्र आहे Ag2S आहे. तसे आता याचं प्रतिबंध मग आपण कसं करू शकतो? आता यांचं सगळ्यांचं क्षरण होऊ राहिलं, आपलं आर्थिक नुकसान होऊ राहिलेलं आहे, म्हणून आता याचं क्षरण कसं करता येईल? यासाठी आपल्याला काय करायला लागणार आहे की धातूच्या हवेशी असणारा जो संपर्क आहे तो आपल्याला तोडणं गरजेचं आहे आणि ते तोडलं तर आपल्याला क्षरण रोखता येऊ शकतं. त्याचं उदाहरण जर पाहिलं तर लोखंडाचं आपण क्षरण रोखण्यासाठी आपण काय करत असतो, त्याला रंग देतो, त्याच्यावरती तेल लावतो, कधी ग्रीस लावतो, कधी वार्निश लावतो. आता हे थर दिले जात असतात कारण का, दमट हवेतील ऑक्सिजन बरोबर त्याचा संपर्क होऊ नये म्हणून आपण ते करत असतो. म्हणून याचा आता आपल्याला प्रतिबंध करायचं आहे. मग आता प्रतिबंध कसं करू शकतो, तर आपल्याला हा क्षरणक्षम आणि हा अक्षरणक्षम, मग आपण काय करणार, क्षरणक्षम धातूचा जो आहे ना तो अक्षरणक्षम धातूंवर आपण थर चढावला तर आपल्याला क्षरण रोखता येऊ शकतं. आता याचे प्रतिबंध करण्याचे विविध प्रकार आहे, त्यामधील पहिला प्रकार आहे जास्ताचं विलेपन. आता जास्ताचं विलेपन म्हणजे काय, जास्ताच विलेपित केलं तर ते कशावर करू शकतो आपण, लोखंड किंवा स्टील जे आहे संमिश्र स्टील हे धातून आहे, तर ह्या यांच्यावरती आपण त्यांचं क्षरण रोखण्यासाठी आपण जास्ताचं विलेपन करू शकतो आणि तो पातळ थर असतो आणि त्याच्यामुळं आता तो थर कसा करू शकतो, तर आता लोखंड असेल किंवा आपल्या टाचणे असेल किंवा आपला लोखंडी पैप असेल किंवा खिळे असेल, तर हे काय करायला लागतं जास्ताचं विलेपन करायचं असेल तर पहिल्यांदा कॉस्टिक सोड्यामध्ये पहिल्यांदा ते जो धातू आहे तो साफ करणे, त्याच्यानंतर खळबळून ते पहिल्यांदा धुणं, त्याच्यानंतर काही कालावधीपर्यंत बुडवून ठेवायचं, त्याच्यानंतर पुन्हा धुवायचं, त्याच्यानंतर प्रवाही द्रावण त्याच्यावरती सोडायचं, म्हणजे जेणेकरून इतर जे अशुद्ध कण आहे ते बाजूला निघतील, आणि त्याला नंतर वाळवायचं. वाळवल्यानंतर त्याला वितळलेलं जे जास्त आहे या टाकीमध्ये वितळलेलं जास्त असतं त्याच्यामध्ये ते बुडवायचं, ते बाहेर काढायचं आणि त्याच्यानंतर ते थंड करायचं आणि
थंड केल्यानंतर आपल्याला दिसन का जस्ताचं विलेपण कसं झालं ते. नंतर दुसरा प्रकार येतो कथिलीकरण. आता कथिलीकरण म्हणजे कलई करणे थोडक्यात. तर त्याच्यामध्ये वितळलेल्या कथिलाचा दुसऱ्या धातूवर आपण थर देणार आहोत. तसे आता त्याचं कसं उदाहरणार्थ जर विचार केला तर तांब्या असेल पितळा असेल. आता यांचं जर आपण विचार केलं तर का जर वापर केला नसेल तर काही कालावधीनंतर आपल्याला असा हिरवट असा थर निर्माण झालेला दिसत असतो आणि ते होऊ नये म्हणून आपण कथिलीकरण तांबे आणि पितळाचं करणार असतो. तसे आता हा जो थर असतो ना हिरवट थर हा विषारी असतो. कारण का काही कालावधीनंतर ते भांड आपण घेतलं त्याच्यामध्ये ताक कडी आणि आमटी जर ठेवली तर ती कळकळते. त्यानंतर पुढील प्रकार येतो धनागरीकरण. आता धनागरीकरणमध्ये काय होणार आहे साधारणतः जे कॉपर ॲल्युमिनियम म्हणजे तांबा ॲल्युमिनियम या धातूंचं आपण प्रतिबंध कसा रोखायचं त्याबद्दल पाहणार आहे. हे प्रतिबंध रोखण्यासाठी आपल्याला विद्युत अपघटनी पद्धतीचा वापर करायचा आहे. यासाठी जे धातू आहे ते धनाग्र म्हणून आपल्याला तिथं वापरायचे आणि सल्फ्युरिक आम्ल त्याच्यामध्ये टाकलं जात असतं. आणि धनागरीकरण केलं तर ते ज्या धातूचं धनागरीकरण केलं म्हणजे कॉपरची असणारी वस्तू असेल त्याचं धनागरीकरण केलं असेल किंवा आपण ॲल्युमिनियमचं धनागरीकरण आपण केलं असेल तर ते पातळ मजबूत असा लेप होईल आणि ते लेपामुळे सुद्धा शरणचं प्रतिबंध आपल्याला करता येऊ शकतो. पुढील विद्युत विलेपण. आता विद्युत विलेपणच्या साहाय्याने आपण काय करू शकतो आपल्याकडं साधारणतः बाजारामध्ये डुप्लिकेट काही दागिने येत असतात तर तिथं काय केलं असं सोने विलेपित दागिने सुद्धा करण्याचं म्हणजे त्याच्यावरती सोन्याचं विलेपण केलं जात असतं. कधी चांदी असते त्याच्यावरती सुद्धा विलेपण केलं जातं म्हणजे जेव्हा चांदी काळी पडते तेव्हा त्याचं विलेपण आपण विद्युत विलेपणच्या मदतीने करू शकतो आणि ती चांगली दिसू शकते. तर ते विद्युत विलेपण पद्धतीने आपण चांदी विलेपित चमचे करू शकतो सोने विलेपित दागिने आपण त्याच्यामध्ये सांगू शकतो. त्यानंतर येते आपल्याला संमिश्रीकरण. हे शरण प्रतिबंध. आता संमिश्रीकरणामध्ये धातूचं शरण पावण्याची क्षमता आपल्याला कमी करायची म्हणजे लोखंड जास्त त्याचं शरण होतं इतर घटकांचं शरण होतं तर त्यासाठी संमिश्रीकरण याच्यामध्ये आपण धातू काही अधातूंचं प्रमाणात वापर करून ते संमिश्रीकरण करणार असतो. त्यामध्ये आपण जर उदाहरणार्थ पाहिलं तर ब्रॉन्झ मग आता याचं जर आपण विचार केला तर तांबं हे जे आहे ते हिरवट होऊ नये म्हणजे त्याचं शरण होऊ नये म्हणून ते ब्रॉन्झमध्ये तांबं 90% आणि कथील हे 10% वापरतं जात असतं आणि याचा उपयोग आपण पुतळे बनवण्यासाठी करत असतो. तसं स्टील आहे जे आपण नेहमी वापरत असणारे घरगुती वापरत असतो तर स्टील त्याच्यामध्ये लोहाचं प्रमाण हे 74% आहे क्रोमियमचं 18% आहे आणि कार्बनचं 8% आहे आणि यांच्यापासून आपण स्टील बनवतो. स्टीलची भांडी बनवली जात असते तसेच आपल्याला नाणी तसेच इतर काही वस्तू घरगुती वापरासाठी वापरत असतो.